दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय. दहावी बारावीच्या मुख्य परीक्षेत नापास झालेल्या आणि एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची दरवर्षी ऑक्टोबरमध्ये परीक्षा होते, मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन याबाबतच्या तारखा जाहीर केल्या जातील. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्यपालांची आज भेट घेतली. राजभवनात ही भेट झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठांच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा झाली. उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा हे देखील या बैठकीला उपस्थित होते. अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केलं. परीक्षा रद्द केल्यानं परीक्षा शुल्क माफ करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. येणाऱ्या वार्षिक शुल्कात 30% कपात करावी. विद्यार्थ्यांचं वसतिगृह कोविड सेंटर म्हणून तयार केलंय. तिथे विद्यार्थ्यांच्या साहित्याची नासधूस झाली आहे, त्याचा मोबदला द्यावा अशा मागण्या यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी केल्या. अनलॉक 4 सुरू झाल्यानंतर आता नियम आणि अटींचं पालन करत लॉजिंग हॉटेल सुरू होत आहेत. त्यात प्रामुख्यानं संपूर्ण हॉटेलची साफसफाई आणि सॅनिटाईज करण्यावरती भर दिला जातोय. सोबतच हॉटेल सुरू केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद बघून कामगारांना बोलावलं जाणार आहे. सुरुवातीला काही मोजक्या स्टाफच्या उपस्थितीत हॉटेल्स खुली केली जातात. गेल्या 5 महिन्यात अनेक छोटे मोठे व्यावसायिक संकटात सापडले आहेत, पण आता अनलॉक 4 मुळे सर्वांना फायदा होताना दिसतोय. अमरावती नाशिक, अमरावती पुणे किंवा अमरावती मुंबई अशा ठिकाणी ट्रॅव्हल सेवा आता सुरू झाली आहे. आवाजावरून कोरोना झालाय की नाही हे ओळखता येणार आहे. अमेरिका आणि इस्रायलमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. भारतात मुंबईतल्या गोरेगावात नेस्को कोविड सेंटरमध्ये शनिवारपासून याबाबत संशोधन सुरू होत आहे. 2 महिन्यात 2000 व्यक्तींच्या इथं चाचणी केली जाईल. सोलापुरातल्या बार्शी शहरातील पारधी वस्ती इथं काही व्यक्तींनी थेट कोरोना नावाच्या देवीची स्थापना केली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे बकरे यांचा बळी देऊन त्यांचं पूजन केलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पारधी वस्तीत एका घराबाहेर टाईल फरशीचा छोटासा कट्टा करून दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून आणखी एका ठिकाणी अनेक फोटोसह देवहार असलेल्या देवघरात लिंबू ठेवून कोरोना देवीची स्थापना झाली आहे. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं याबाबत आक्षेप नोंदवलाय, तसंच पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचा आजचा मशिदीतला प्रवेशही पोलिसांनी हाणून पाडला. जलील कार्यकर्त्यांसह त्यांच्या कार्यालयात गेले. तिथून ते मशिदीत प्रवेश करण्यासाठी जाणार होते, मात्र त्यांना पोलिसांनी रस्त्यात अडवलं. कार्यकर्त्यांसह त्यांना काही काळ ताब्यातही घेण्यात आलं. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात नेलं गेलं. अखेर जलील यांना सोडून देण्यात आलंय. आता ते आपल्या कार्यकर्त्यांसह घरी परतलेत. पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनाचा इशारा दिला. पंढरपुरात मंदिर प्रवेश आंदोलन केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासह 1200 जणांवर गुन्हे दाखल झालेत. आंबेडकर यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिलाय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली. प्रमोद सावंत हे होम आयसोलेशनमध्ये सध्या आहेत. आपल्याला कोरोना झाल्याची माहिती प्रमोद सावंत यांनी ट्विटरवरून दिली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाचं अंत्यदर्शन घेणं आता शक्य होणार आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील 3 संशोधकांनी एक उपकरण तयार केलंय. यामुळे मृतदेह ठेवण्यात येणारी प्लास्टिक बॅग UV रेजद्वारे डिसइन्फेक्ट केली जाते असा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय. विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे डॉक्टर संजय ढोबळे, सेवादल महिला महाविद्यालयाच्या डॉक्टर निरुपमा ढोबळे आणि दादासाहेब बालपांडे यांनी हे उपकरण तयार केलंय. या उपकरणामुळे कोरोना संसर्गाचा धोका टाळता येईल असा दावा डॉक्टर ढोबळेंनी केलाय. साताऱ्यातील कास पठारावरती रंगीबेरंगी दुर्मिळ फुलांचा बहर येऊ लागलाय. दरवर्षी 1 सप्टेंबरपासून हे पठार पर्यटकांसाठी खुलं केलं जायचं, पण यंदा कोरोनामुळे ते शक्य नाही. जागतिक वारसास्थळ म्हणून नोंद असलेल्या या कास पठारावर देशाच्या कानाकोपऱ्यातून अभ्यासक आणि पर्यटक येत असतात, मात्र यावर्षी हे पठार पर्यटकांसाठी बंदच आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील जमिनीचं भूसंपादन करताना नियमबाह्य काम सुरू असल्याचा आरोप बाधित 5 गावातील ग्रामस्थांनी केला. याविरोधात अकलूजवळील म्हाळुंग, माळीनगर,
सवत गव्हाण तांबवे या गावातील ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन सुरू केले. माळशिरस तालुक्यातून म्हसवड कुरडुवाडी हा नवा राज्यमार्ग करण्याचं काम सुरू आहे. या कामात नियमबाह्य प्रकार सुरू आहेत. याबाबत अकलूज प्रांताधिकाऱ्यांकडे हरकती दाखल करूनही दुर्लक्ष होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीचा पूर आता ओसरतोय. पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान गोसेखुर्द धरणातील विसर्ग पाण्याचा कमी करण्यात आलाय, त्यामुळे परिस्थितीत हळूहळू पूर्वपदावरती येते. दरम्यान ब्रह्मपुरी नागपूर आणि ब्रह्मपुरी वडसा गडचिरोली जिल्हा मार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. हजारो एकर पिकांचं नुकसान झाल्यानं इथं शेतकरी संकटात सापडलाय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूर्व विदर्भातल्या पूरग्रस्त भागाचा दौरा करतायत. आज त्यांनी नागपुरातील झुल्लार इथल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी फडणवीस यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पंढरपुरातल्या उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आलंय. उजनी धरणातून 120 TMC एवढी पाण्याची क्षमता आहे जलसाठ्याची. त्यापैकी सध्या 106.83 TMC पाणीसाठा जमा झालेला आहे. आज पहाटे 5 वाजल्यापासून धरणाचे दरवाजे उघडले असून 1600 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आज 68वा वाढदिवस. मुक्ताईनगरमध्ये खडसेंनी कार्यकर्त्यांसह साधेपणानं हा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशीही खडसेंच्या मनातली खदखद लपून राहिली नाही. खडसेंनी फडणवीसांवरती नाव न घेता आजही टीका केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये पुढचं 1.5 वर्ष तरी काहीही उलथापालथ होणार नाही असं भाकीत खडसेंनी वर्तवलंय. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी लिहिलेल्या पत्राचा चुकीचा अर्थ लावला गेलाय. त्या पत्रावरती विचारमंथन होऊन पक्षाला दिशा मिळावी हाच हेतू आहे असं म्हटलेलं आहे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी. राहुल गांधींना विरोध करण्याचा प्रश्नच नाही, उलट झालं गेलं ते विसरून त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं हीच सर्वांची इच्छा असल्याचं मतही त्यांनी नोंदवलं. Zee24 दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. धुळे सुरत महामार्गावरील नवापूर शहरातील रंगावली पुलावर एक ट्रक आणि टँकर समोरासमोर धडकले. यात दूध टँकर रंगावली पुलावरून अर्धवट अवस्थेत नदीत कोसळला. 25,000 लिटर दुधानं हा टँकर भरलेला होता. अपघात होताच टँकरमधील दूध रंगावली नदीत वाहू लागलं. आश्चर्यकारक म्हणजे शेजारची छोटीशी विहीर देखील या दुधानं भरून गेली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आजपासून रशियाच्या दौऱ्यावरती आहे. 3 दिवसांचा त्यांचा हा दौरा आहे. मॉस्कोमध्ये शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन अर्थात SCOच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीसाठी राजनाथ सिंग यांचा हा दौरा आहे. या बैठकीमध्ये चीनचे संरक्षण मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार कालावधी 2 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. कोरोनाच्या काळात कर्जाच्या हप्त्यांना दिलेली स्थगिती 2 वर्षांपर्यंत वाढवता येईल, पण स्थगितीच्या काळातील व्याज आकारणीबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला चर्चा करायला वेळ द्यायला देण्यात यावा अशी मागणी करणारं प्रतिज्ञापत्र काल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलं. लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाविषयी महाराष्ट्र सरकारनं उचललेल्या पावलांबद्दल माहिती पुरवली नसल्यामुळे सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय. महाराष्ट्र सरकारला कायद्याचं पालन करण्यात रुची नाही असा सवाल करत कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी सरकारनं कुठले प्रयत्न केले, त्यांना इतर राज्यातून आणण्यासाठी आणि पाठवण्यासाठी काय सुविधा उपलब्ध करून दिल्या यासंदर्भात कोर्टानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलं होतं, जे अजूनही राज्य सरकारनं केलेलं नाही आहे. कोरोनाचा गरोदर महिलांवरती काय परिणाम होतो याचा आता अभ्यास सुरू झालाय. 7 देशांमधल्या 16,000 महिलांवरती याचा काय परिणाम झाला याची तपासणी सुरू आहे. यात भारतातल्या गरोदर महिलांचाही समावेश आहे. भारत, बांगलादेश, पाकिस्तान, केनिया, झांबिया, कांगो आणि ग्वाटेमाला या देशांचा यात समावेश आहे.